श्रमजीवी संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने बावटेपाडा राहणाळ येथे नारळी पौर्णिमेनिमित्ताने वाजत गाजत नाचत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून कशेळी घाट येथे नारळ अर्पण करून विधिवत पूजा करून कार्यक्रम करण्यात आला. ह्या कार्यक्रमात भाग घेणारे श्रमजीवी संघटना सक्रिय कार्यकर्ते बावटेपाडा कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाचं आयोजन संयोजन नियोजन करणारे श्रमजीवी संघटना हिरामन भाऊ गुळवी, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष गणपतराव हिलम, जिल्हा उपाध्यक्ष संगीताई भोमटे, ठाणे जिल्हा शेतकरी प्रमुख भानुदास जाधव, ठाणे जिल्हा शेतकरी सचिव सागरभाऊ देसले, भिवंडी तालुका शहर अध्यक्ष बाळारामभाऊ मांगात, उपाध्यक्ष मोतीरामभाऊ वामकुडा, सचिव यशवंतभाऊ भोईर, संघटक गुरुनाथ वाघे, भिवंडी तालुका शहर कातकरी प्रमुख कविताताई कदम, महिला ठिणगी प्रमुख बेबीताई भोईर, महिला ठिणगी उपप्रमुख महेंद्रभाऊ मिरगुडा, भिवंडी शहर उपप्रमुख जितेंद्रभाऊ सुतार, कालेर झोन प्रमुख किशोरभाऊ हुमणे, भिवंडी तालुका शहर युवा उपाध्यक्ष अलकाताई भोईर, प्रतिभाताई पाटील, अश्विनीताई बासाट, चैतीताई चिपाट, माऊली वाघे व सर्व श्रमजीवी संघटना पदाधिकारी ह्या मोठ्या संख्येने नारळी पौर्णिमा ह्या उत्सवामध्ये सहभागी झाले होते. ये बात क्या है.
मोतीराम जी आज इथे वावटे पाडा येथे आज आपण रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा या दोन्हींचा कार्यक्रम संयुक्त घेतलेला आहे, त्याबद्दल आपल्याला काय सांगायचं आहे? या कार्यक्रमाचं महत्त्व काय आहे आणि तुम्ही कशासाठी हा घेतलाय? हा नारळी पौर्णिमेचा कार्यक्रम आणि रक्षाबंधनाचा कार्यक्रम खरं तर 15 ऑगस्ट उद्या या दिवशी यावर्षी आलेला आहे, परंतु 15 ऑगस्ट असल्यामुळे सर्व राहणार वावटेपाडा या ठिकाणी आजच्या दिवशी हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। हे दुसरं वर्ष आहे आणि हा नारळी पौर्णिमेचा कार्यक्रम जे कोळी बांधव आहेत त्यांचं पूर्ण जीवन हे समुद्रावर अवलंबून असतं आणि समुद्र 2 महिने खवलेला असतो, त्याला शांत करण्यासाठी नारळी पौर्णिमेच्या दिवशी त्याची पूजा करून आणि त्या दुसऱ्या दिवसापासून हा कोळी बांधव मच्छीमारीचा व्यवसाय सुरू करतात आणि त्यामुळे महत्त्व असं आहे की नारळी पौर्णिमेच्या दिवशी सर्व कोळी बांधव हे समुद्राची पूजा करून तो कार्यक्रम सुरू करतात। आज हा जो कार्यक्रम होतो या नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या कोळी बांधवांना तसेच भिवंडीकरांना मी शुभेच्छा देतो।
तर नारळी पौर्णिमेच्या दिवशी पूजा करून आणि नारळ अर्पण करून समुद्राला आणि मग दुसऱ्या दिवशी मच्छीमारीला सुरुवात होते. आज येथे आपल्या आबावटे पाड्यामध्ये नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातोय. आज म्हणजे धूमधडाक्यामध्ये तुम्ही हा उत्सव साजरा केलाय, त्याबद्दल काय सांगायचं आपल्याला, काय सांगू शकता? आजचा दिवस हा नारळी पौर्णिमेचा दिवस आहे. कोळी बांधवांचा आनंदाचा आणि उत्साहाचा सण. या दिवशी कोळी बांधव खवळलेल्या समुद्राला नारळ अर्पण करून शांत करतात आणि मच्छीमारीला सुरुवात करतात. तसेच त्याप्रकारे आम्ही आता आनंदाने साजरा करीत आहोत. आता आपण इथून कुठपर्यंत जाणार आहात? असे इथे पुलापर्यंत जाणार, तेथे समुद्राची पूजा करणार आणि खवळलेल्या समुद्राला नारळ अर्पण करून त्याची पूजा करणार. अशा प्रकारे हा सण आम्ही साजरा करीत आहोत. हा जितेंद्रजी, आपण काय सांगताय आजच्या उत्सवाबद्दल? आजचा हा उत्सव मोठ्या आनंदाचा आहे. पण मी सर्वात पहिले श्रमजीवी संघटनेचे अभिनंदन करतो. जेव्हापासून आम्ही या श्रमजीवी संघटनेमार्फत हा सण सुरुवात केली आम्ही आणि त्याला मोठा उत्साह मिळत चालला आहे आणि त्याचे आभार म्हणजे आम्ही आमच्या श्रमजीवी संघटनेचे तालुका सचिव मोतीराम नानपुडा यांचा धन्यवाद करतो, कारण की त्यांनी आपला अमूल्य वेळ या कार्यक्रमाला दिलेला आहे आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे. तसेच गणपतराव इलम ठाणे जिल्हा उपाध्यक्ष, तसेच शहर उपाध्यक्ष महेंद्रभाऊ निरगुडा आणि इथे जमलेले सर्व कार्यकर्ते यांचं मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि हा कोळी बांधवांचाच नाही तर इथे आमच्या आदिवासी आगरी समाज सगळे समाज एकत्र येऊन हा सण मोठ्या उत्सवाने साजरा करतात. आणि हा सण साजरा करण्याचं एकच कारण असं आहे की आम्ही हा 2 ते 3 महिने कुठलाही काम न करता या खवळलेल्या समुद्राला कोणत्या प्रकारे शांत करायचं, त्याच्या प्रकारे आम्ही हा एक नारळ त्याला सोन्याचा वाहून त्याची पूजा करून आणि त्याला शांत करून मग आम्ही पुढच्या मार्गाला आमच्या लागतो. का? कारण की आमचं पोटपाणी हा या समुद्रावरती आहे. कारण की या समुद्रातून आम्ही असे अमूल्य मोती काढतो आणि त्याच्यातनं आमचा उदरनिर्वाह होतो आणि ह्याच्यामुळं आम्ही हा सण मोठ्या उत्सवाने आणि आनंदाने आणि सर्व मिळून संघटनेच्या मार्फत हा करत आहे. त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो इथं आल्याबद्दल आणि सगळ्यांचे अमूल्य वेळ दिल्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद बोलतो. माझे 2 शब्द समजतो. जय हिंद. Thank you.